अध्यापिका माधुरी जाधव आज आपल्याला तृतीय वर्ष कला या वर्षातील इतिहास पेपर क्रमांक 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयी या पेपरमधून जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाची आज आपण आढावा घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर पाहिलं तर पहिलं प्रकरण जे आहे त्या या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हे जे विद्यापीठाने किंवा एजेसी मार्फत आपल्याला हे जे काही पुस्तक अभ्यासक्रमासाठी दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला 4 युनिट आहे आणि याच्यामध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला सल्तनत, मुघल, मराठा यांचा अभ्यास करायचा आहे। त्यासाठी आपण सर्वात पहिले जो पहिलं प्रकरण आहे ते दिल्ली सल्तनतची स्थापना आणि विस्तार। मग दिल्ली सल्तनतची स्थापना केव्हा झाली किंवा भारतामध्ये सल्तनत किंवा तुर्की सत्ता केव्हा आलेली आहे किंवा सत्ता कशी स्थापन झालेली आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर पाहिलं तर आपण की दिल्ली सल्तनतची स्थापना किंवा विस्तार होण्याच्या अगोदर तुर्की आक्रमण वेळेस भारताची राजकीय स्थिती काय होती, भारतामध्ये तुर्कींचं आक्रमण होण्यापूर्वी अरब तुर्की यांचं आक्रमण होण्यापूर्वी भारतामध्ये स्थिती कशी होती तर याविषयी आपण आज थोडस पार्श्वभूमी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास या अभ्यासक्रमाचा किंवा अभ्यास करत असताना प्रथम आपल्याला 3 कालखंड आपल्याला माहिती आहे। इतिहासातले 3 कालखंड कोणते 3 कालखंड? तर याच्यामध्ये आहे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे इतिहासाचे 3 कालखंड पडलेले आहेत। बरोबर, आता या कालखंडाचा जर आपण विचार केला तर जसं युरोपच्या इतिहासामध्ये जसं मध्ययुगीन हा जो कालखंड आहे तो कालखंड आपल्या इतिहासाला किंवा भारतातल्या इतिहासाला तो लागू पडत नाही, कारण तिथला कालखंड आणि आपला कालखंड यात फार मोठं अंतर आहे। बरोबर की नाही? मग त्यासाठी मग मध्ययुगीन मग प्रश्न असा निर्माण होतो की मध्ययुगीन कालखंड हा केव्हापासून सुरुवात झाली? तर आपण जर पाहिलं की भारतामध्ये एक संघ राज्य व्यवस्था होती। बरं, आपण प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा पाहिला तर भारतामध्ये हा एक संघ व्यवस्था होती। सम्राट वगैरे आपल्या इतिहासामध्ये राज्य करत असताना आपण पाहिलेले आहे। मग आपण हे जे एक संघ जो होता तर त्याच्यामध्ये आपण मध्ययुगीनचं इतिहास पाहत आहोत की मध्ययुगीनची आपल्या भारतामध्ये इतिहासाची सुरुवात केव्हा झाली। तर ढोबळमान्यांचं पाहिलं तर हर्षवर्धन जे वर्धन घराणे जे आहे त्या वर्धन घराण्यामध्ये हर्षवर्धन जे आहेत त्या हर्षवर्धनाचा शेवटचा कालखंड हा मध्ययुगाचा कालखंड असा समजला जातो। म्हणजे हर्षवर्धनाबरोबर 7व्या शतकातच या कालखंडाची समाप्ती झाली। तिथून प्राचीन कालखंड संपला आणि मध्ययुगीन कालखंडाला सुरुवात झाली। मग आपण लक्षात आलं का की आपण हर्षवर्धन म्हणजे 7व्या शतकामध्ये हर्षवर्धनाचा शेवट म्हणजे वर्धन घराण्याचा शेवट, बरं ना, तिथून इथपर्यंत प्राचीन भारताचा इतिहास आपण म्हणू शकतो। त्याचा शेवट झाल्यानंतर तिथून जे घराणे किंवा जी काही सत्ता निर्माण झाली ती आपण मध्ययुगीन भारतामध्ये त्याची गणना करू शकतो। आता त्याच्यामध्ये जर असं अजून पाहिलं तर प्राचीन काळामध्ये जर आपण पाहिलं तर इतिहास लेखनात फारसा रस नव्हता, पण म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की इतिहास नव्हता। जर त्याच्यामध्ये पाहिलं तर प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन इतिहासामध्ये ज्या काही समजा गुप्त काळ आहे, मौर्य काळ आहे, याच्यामध्ये जे काही आपल्या आज्ञा आहे किंवा आदेश आहे हे
ते राज्यकर्ते जे आहेत समजा आपण अशोकाचा बघितलं तर अशोकाचे जे शिलालेख आहेत त्या शिलालेखाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते राजाज्ञा असेल म्हणजे हे कशाला कोरून ठेवलेलं आहे तर शिलालेख आहे ताम्रपट आहे नाणी आहे याच्या माध्यमातून आपल्याला तो इतिहास प्राचीन भारताचा इतिहास कळतो परंतु असं कुठेही असं लिहून ठेवलेलं नाहीये की किंवा एखादा लिहून ठेवलेला नाहीये की जेणेकरून आपण त्याच्या माध्यमातून की सांगू शकतो की हा इतिहास की ह्या इतिहासकाराने लिहिलेला आहे वगैरे असं आपण सांगू शकत नाही बरं ना फक्त आपण एवढं सांगू शकतो की जे काही त्या काळातले जे सम्राट आहेत किंवा जे काही राजे आहेत त्यांनी ज्या राजांना शिलालेखाच्या माध्यमातून असतील ताम्रपटाच्या माध्यमातून असतील स्तंभलेखाच्या माध्यमातून असतील तो आपल्याला इतिहास कळतो पण खरा इतिहास लेखनाचा जो वारसा आहे तो आपल्याला जो वारसा आहे तो ती जी देण आहे ती आपल्याला इस्लामची इस्लाम इस्लामची देणगी आहे म्हणजे मुस्लिम काय म्हणत प्रवासी जे होते त्यांची आपल्याला मिळालेली देणगी आहे मग त्याच्यामध्ये तवारीखा हा एक शब्द आहे तवारीखा म्हणजे काय या शब्दाचा अर्थ काय आहे तर या शब्दाचा अर्थ असा आहे की दैनंदिन वृत्तांत लिहिणार म्हणजे एखादी व्यक्ती समजा उदाहरणार्थ की अमीर खुसरो असते त्या काळामध्ये जे काही राजाच्या दरबारामध्ये किंवा त्यांना आजूबाजूला ज्या दिसणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडी त्या आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवायच्या त्याला काय म्हणायचं मग तवारीखा म्हणजे दैनंदिन वृत्तांत लिहिणार त्याच्यानंतर उलेमा उलेमा म्हणजेच काय तर धर्म धर्मगुरू हे जे धर्म किंवा धर्मगुरू असतील किंवा धर्मपंडित आहेत यांना इतिहासाची जाण होती आणि मग त्या गोष्टी ते काय करायचे लिहून ठेवायचे त्याचबरोबर राजकीय घडामोडी असतील रोजच्या घटनांची तपशीलवार वर्णने त्यांनी लिहून ठेवलेली आहे बरं मग याच्यामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी असलेले उलेमा यांनी तुम्हाला सांगितलं की तवारीखा किंवा उलेमा हे जे राज्यकर्त्यांचे जे पदरी होते ते आपल्या इतिहास जो आहे तो इतिहास लिहून ठेवायचे मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जियाउद्दीन बरणी असेल अमीर खुसरो असे बरेचसे पंडित होते किंवा इतिहासकार होते की ते राज्याच्या दरबारामध्ये एक इतिहास लिहिण्याचं काम करायचे आता आपण जर पाहिलं तर मुस्लिम इतिहासकारांचं लेखन सुरुवातीला त्यांनी अरबी भाषेत केलं होतं अरबी भाषेमध्ये त्यांचं लेखन केलं जायचं आपला पवित्र कुराण हा जो धर्मग्रंथ आहे इस्लाम जो धर्मग्रंथ आहे त्या इस्लाम धर्मग्रंथाची भाषा देखील पूर्वी अरबी होती बरं त्यामुळे तुर्की लोकांना ज्यावेळेस भारतावर आक्रमण केलं त्यावेळी तर हिंदुस्थानात येताना त्यांनी फारशी भाषा आपल्यासोबत घेऊन आली म्हणजे कोणती भाषा आपल्यासोबत आलेली आहे तर फारसी ही जी भाषा आहे ही भाषा तुर्की लोकांनी आपल्याला दिलेली एक देणगी आहे आणि मग त्यामुळे तुर्की इतिहास हा फारसी भाषेमध्ये लिहिला गेला जाऊ लागला मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे मुस्लिम राजवटीचा इतिहास असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपण याच्यामध्ये सगळे सल्तनतमध्ये आपण गुलाम वंश बघणार आहोत त्याच्यानंतर गुलाम वंशमध्ये त्यानंतर सगळे आपण त्याच्यातनं मुघल कालखंड पाहणार आहोत अगदी याच्यापासून बाबरपासून ते औरंगजेबापर्यंत आपण अगदी याच्यापर्यंत शहाजहानपर्यंत पूर्ण इतिहास हा आपण या मध्ययुगीन कालखंडामध्ये अभ्यासणार आहोत म्हणजे थोडक्यात आपण असंच म्हणू शकतो ना की मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे की इस्लाम राजवटीचा इतिहास म्हणायला हरकत नाही असं आपण म्हणू शकतो मग ह्या मुस्लिम राजवटीचा अभ्यास करण्यासाठी पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की इस्लाम धर्माची उत्पत्ती कशी झाली म्हणून आपला पुढचा मुद्दा आहे की इस्लाम धर्माचा उदय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला
इस्लाम या धर्माबद्दल बरेच गैरसमज गैरसमज असतात, बरोबर ना? किंवा आपण या धर्म जो आहे तो त्या धर्माचा उद्देशच असा आहे की शांततेच्या मार्गाने जायचं, शांतता निर्माण करणं हा या धर्माचा उद्देश आहे. आता मुस्लिम या शब्दाचा अर्थ काय आहे जर आपण पाहिलं, मुस्लिम या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्याचा अर्थ आहे विनम्रता, विनम्रता, पवित्रता, बरोबर ना? म्हणजे मुस्लिम या मुस्लिमचा अर्थ हा विनम्रता पवित्रता असा आहे. आता ह्या मुस्लिम धर्माचे जे काही अनुयायी आहेत त्यांना मुसलमान असं म्हटलं जात. याचे जे अनुयायी आहेत त्यांना काय म्हटलं जात तर मुसलमान. मग विद्यार्थी मित्रांनो, मुसलमान या शब्दाची निर्मिती कशी झाली? मग मुसलमान म्हणजे काय? तर मुसलमान म्हणजे तर मुसलम अधिक इमान, मुसलम अधिक इमान म्हणजेच की जो आपल्या इमानाशी अगदी अटळ आहे, आपल्या इमानाशी तो अगदी पुक्ता आहे असा व्यक्ती म्हणजे मुसलमान, बरोबर. आता या धर्माची निर्मिती कशी झाली किंवा कोणी केली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की मुस्लिम धर्माची किंवा याचे जे धर्म संस्थापक आहे ते प्रेषित मोहम्मद पैगंबर. विद्यार्थी मित्रांनो, मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, मोहम्मद पैगंबर यांच्या वडिलांचं नाव आहे. थोडक्यात तुम्हाला त्यांच्या घराण्याविषयी किंवा त्यांच्या इतिहास थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल. मोहम्मद पैगंबर यांच्या वडिलांचं नाव होत, वडिलांचं नाव आहे अब्दुल्ला. त्यांच्या आईचं नाव आहे, विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या आईचं नाव आहे अमीना. त्याचबरोबर त्यांचे काका, त्यांच्या काकांचं नाव आहे अबुल तालिब. अबुल तालिब. त्याचबरोबर त्यांच्या आजोबांचं नाव आहे अल मुतल्लिब. आजोबा मुतल्लिब. आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे खादिजा बेगम. असा हा त्यांचा छोटासा परिवार होता, बरं. त्याचबरोबर त्यांची मुलगी आहे, मुलीचं नाव आहे फातिमा आणि जावई आहे अली. असा हा त्यांचा मोहम्मद जे प्रेषित इस्लाम धर्माचा जो प्रेषित आहे त्यांचा हा छोटासा परिवार आहे. आता आपण जर मोहम्मद पैगंबरांबद्दल जर जाणून घेतलं तर मोहम्मद पैगंबरांचा जो जन्म आहे तो जन्म इसवी सन 570 मध्ये पैगंबरांचा जन्म इसवी सन 570 मध्ये मक्का या ठिकाणी झालेला आहे. मक्का हे जे ठिकाण आहे या ठिकाणी झालेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो की
इस्लाम धर्मामध्ये ज्या पाच गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये पहिले पाच नमाज पढणे, त्याच्यानंतर गरिबांना मदत करणं आणि त्याचबरोबर शक्य असेल तर मक्का या ठिकाणी भेट देणं. बरं, का देणं? तर ते जे मोहम्मद पैगंबर आहे यांचं जे जन्म ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी मक्का या ठिकाणी जास्तीत जास्त वर्षातून एकदा तरी हज करावा अशी असं एक इस्लाम धर्माचं एक ठरलेला. बरं, त्याचबरोबर मोहम्मद पैगंबरांच्या उदयाच्या वेळी आता आपण थोडंसं बघूयात की मोहम्मद पैगंबरांच्या उदयाच्या वेळी जर बघितलं तर अरब स्थानातील जी स्थिती होती, अरब स्थानातील स्थिती बघितली तर अतिशय बिकट अशी परिस्थिती होती. या अरब स्थानामध्ये लोक जे होते ते म्हणजे अत्यंत माणसं जी होती ती जनावर बनली होती, कोणाला कोणाचं देणं घेणं नव्हतं. उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं झालं तर एक बाहेरून व्यक्ती आपल्या मेंढ्या वगैरे चरण्यासाठी तो जे अरब स्थानात म्हणजे अलाव एका गावामध्ये गेला होता आणि तिथे चलता चलता एक मेंढी जी आहे ती मेंढी दुसऱ्याच्या शेतात गेल्यानंतर तिथे त्या मेंढीच्या वादावरून जवळजवळ 15 वर्ष हे युद्ध चाललं, त्याच्यामध्ये बरेचसे लोक हे मृत्युमुखी पडलेले होते. अशा प्रकारचं तिथे जी काही गोष्ट असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिथले जे लोक होते ते तापट होते, रक्तपिपासू होते, रानटी होते आणि अशा लोकांना सुधारणे ही गोष्ट अशक्य प्राय होती. आणि त्याच वेळेस समाजामध्ये जर पाहिलं तर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र अशा अंधश्रद्धा देखील होत्या. 300 पेक्षा जास्त मूर्ती देवांचा पूजा केली जायची. प्रत्येकाची पद्धत जी होती ती वेगवेगळी होती. अशा पद्धतीने समाजामध्ये पूर्णपणे अवलंबन असं माजलेलं होतं की ह्या लोकांना सुधारणं म्हणजे अशक्य आहे. परंतु त्याचवेळी पैगंबरांना संपूर्ण विश्वावर आधिपत्य राखणाऱ्या सर्व शक्तिमान असणाऱ्या एकमेव ईश्वराबद्दल प्रथम ज्ञान प्राप्त झाले की आपला जन्म आहे हा आपल्याला जन्म हा समाजासाठी आहे आणि यासाठी आपल्याला ईश्वर आपल्याला बोलवत आहे किंवा ईश्वराने आपली आपल्याला आपली निवड केलेली आहे. अशा पद्धतीने पैगंबरांना ज्ञान प्राप्त झाले. वयाचे 40 वर्ष पूर्ण केल्यानंतर अल्लाह त्यांना संबोधित करून बोलत असल्याचं त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ही ज्ञान प्राप्ती कुठे झाली तर पैगंबरांना हिरा पर्वतावर, हिरा नावाचं जे पर्वत आहे या पर्वतावर त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि तिथून त्यांनी मग मक्केमध्ये धर्म सुधारणा किंवा नवीन शिकवण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांच्या जवळचे जे 3 मित्र होते किंवा त्या मित्रांमध्ये त्यांनी आपली शिकवण सांगण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांनी नवीन श्रद्धेची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु इसवी सन 613 पासून त्यांनी धर्म प्रसाराला सुरुवात केली. इसवी सन 613 पासून धर्म प्रसाराला सुरुवात केल्यानंतर त्यांना हळूहळू मक्केमध्ये मक्का या ठिकाणी अनुयायी त्यांच्या धर्म याच्यामध्ये प्रवेश करायला त्यांनी सुरुवात केली. लोकांना छानपैकी त्यांच्या धर्मात शिकवण जे आहे त्यांचं म्हणणं पटत होत. परंतु त्या अरब स्थानामध्ये किंवा अरब या ठिकाणी जे काही इतर धर्मीय होते त्यांना मात्र त्यांचं जे परिवर्तनाचं जे काम आहे समाज परिवर्तनाचं काम खटकत होतं आणि त्याच वेळेस त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला म्हणून त्यांनी तिथून इस्लाम धर्माची स्थापना करण्यामागचा त्यांचा हेतूच हा होता. त्यांना मक्केमधून ते थोडक्यात तिथून निघाले आणि मदिना या ठिकाणी स्थलांतर झाले. मक्का या ठिकाणीमध्ये त्यांना फक्त थोडेसे अनुयायी भेटले परंतु मदिना या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मात्र हळूहळू त्यांचा दर्जा जो आहे तो वाढत गेला आणि त्यांना मक्केपेक्षा मदिना या ठिकाणी जास्त अनुयायी मिळायला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, मोहम्मद पैगंबरांनी जेव्हा इस्लाम धर्म स्थापन केला त्या स्थापन करण्यामागचा त्यांचा हेतू होता
की अरब स्थानामध्ये शांतता निर्माण करते. सर्वात त्यांचं महत्व होतं, पण त्या अरब स्थानामध्ये स्थिती कंडिशन अशी होती की तिथल्या लोकांना ते लवकरात लवकर एखादी घटना असेल ती कुणाच्या लवकर काय म्हणते पचनी पडत नाही बरोबर ना, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्या अरब स्थानातील जे काही उपद्रवी होते त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि शेवटी आपल्या सुरक्षिततेसाठी ते इसवी सन 622 मध्ये ते मक्केपासून 200 मैल दूर असलेल्या मदिना या शहरामध्ये त्यांनी प्रयाण केला. विद्यार्थी मित्रांनो, ते तिथे ज्या वेळेस त्यांनी हे मक्केवरून मदिनाला जे प्रयाण केलेलं आहे ते प्रयाण हिजरत या नावाने प्रसिद्ध आहे. आपण आपलं कॅलेंडर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण शक संवंत आहे, काल गणना केलेली आहे, त्याच्यामध्ये हिजरत संवंत हा देखील मोहम्मद पैगंबरांनी मक्केवरून मदिनाला ज्या वेळेस प्रयाण केला त्यावेळेस त्यावेळेसचा हा कालखंड गणला जातो. आता मोहम्मद पैगंबर हे जवळजवळ तिथं 2.5 वर्ष मदिना येथे त्यांनी वास्तव्य केलं. तिथल्या लोकांमध्ये त्यांना अनुयायी मिळाले, त्यानंतर त्यांनी आपल्या धर्माचा जास्तीत जास्त प्रसार केला आणि अशा एका दिवशी म्हणजे इसवी सन 632 मध्ये मोहम्मद पैगंबर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर समाजामध्ये किंवा तिथल्या अरब स्थानामध्ये एक प्रकारची हळहळ निर्माण झाली की एवढ्या प्रकारे जे रानटी लोक आहेत त्यांना सुधारवण्याचं काम मोहम्मद पैगंबरांनी केलेलं आहे आणि त्यातच त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांचे राजनैतिक धार्मिक नेतृत्व मग कोणाकडे गेलं तर त्यांच्या जवळच्या ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींकडे ही जबाबदारी दिलेली आहे. आणि मोहम्मद पैगंबरांचे जे जवळचे व्यक्ती होते ते मोहम्मद पैगंबरांचा हेतू काय होता तर अरब स्थानामध्ये शांतता निर्माण करणे आणि मग त्यांचे जे काही हळूहळू जे अनुयायी आहेत त्या अनुयायांना पुढे खलिफा असं म्हटलं जाऊ लागलं. विद्यार्थी मित्रांनो, खलिफा हा शब्द तेव्हापासूनच इतिहासामध्ये प्रचलित झालेला आहे. काही काळानंतर हे खलिफा पद धार्मिक आणि राजनैतिक पद म्हणूनच राहिलं. त्यांचा विकास करण्याचं काम हे मुस्लिम धर्मीय करत होते, पण त्यात मोहम्मद पैगंबरांच्या निकटच्या साथीदारांनी व त्यांच्या नंतरच्या सत्ताधीशांनी मग त्याच्यामध्ये अबू बकर असतील, त्याच्यामध्ये उमर असेल किंवा त्यांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांचं जावई आहे अली यांनी संपादन केलेल्या या महान यशानंतर अरबांची विजयी पताका फडकतच राहिली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अरब लोक आक्रमण करण्यासाठी जायचे ज्या ज्या प्रदेशामध्ये ते जायचे त्या त्या ठिकाणी त्यांनी आपला इस्लाम धर्माची त्यांनी निर्मिती केलेली आहे. म्हणजेच आपण असं थोडक्यात म्हणू शकतो की अगदी अल्पकाळातच मुस्लिमांनी हिंदुस्थानच्या सीमेपासून ते अटलांटिक महासागरापर्यंत एक साम्राज्य निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे हा इस्लाम धर्माचा जो प्रसार आहे हा मोठा प्रसार जर आपण पाहिलं तर तो अगदी उत्तरेकडून ते जिब्राल्टरची जी समुद्रधुनी आहे ते इथपर्यंत इस्लाम धर्माचा हा प्रसार झालेला आपल्याला दिसतो. आणि हिंदुस्थानच्या आपण आपला मुद्दा चालू आहे की तुर्की आक्रमणापूर्वी भारतामध्ये राजकीय स्थिती कशी होती, पण त्याच्या अगोदर आपल्याला ही पार्श्वभूमी बघणं खूप महत्त्वाचं होतं. मग त्यासाठी आता आपल्याला जो मुद्दा असणार आहे तो राजकीय स्थिती, तुर्की आक्रमणाच्या वेळेस राजकीय स्थिती कशी होती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.